मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे माझं मनी, मनी प्लांट आहे मनी प्लांट जवळजवळ प्रत्येकाच्या चवडीचं असं असतं परंतु याच्या बाबतीत काही कॉमन प्रॉब्लेम सुद्धा बघायला मिळतात जसं की मनी प्लांटची पानं पिवळी पडत आहेत पानांचा आकार मोठा होत नाही तसंच अजून एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे याची वाढ व्यवस्थित होत नाही तर आजचा आपला व्हिडिओ याच बाबतीमध्ये असणार आहे याची कारण काय काय आहेत आणि उपाय काय करायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनी प्लांटची पान जी आहेत ती पिवळी पडण्यामाग तीन ते चार कारण असतात त्यातलं सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे याला पाणी जास्त प्रमाणात दिलं जाणं किंवा कमी प्रमाणात दिलं जाणं कधी कधी काय करतो की आपण सतत झाडाला पाणी देत राहतो त्यामुळं काय होतं की मातीमध्ये ओलावा बनून राहतो आणि त्यामुळं रूट रॉटचा प्रॉब्लेम चालू होतो रूट रॉट म्हणजे काय तर झाडाची जी मुळं आहेत ती कुजायला सुरुवात होते आणि त्याचे परिणाम जे ते त्याच्या पानांवरती दिसायला सुरू आणि हळूहळू पिवळी पडू लागतात किंवा आपण बऱ्याच वेळा काय करतो की काही कारणानं खूप उशिरा याला पाणी देतो अशा केस मध्ये सुद्धा याची पानं पिवळी पडू लागतात मला जेव्हा याला पाणी द्यायचं असतं तेव्हा मी काय करते याची जी माती आहे ते मी अशा पद्धतीने हाताने चेक करते जर ती माती ओली लागली हाताला तर मी याला पाणी देत नाही जेव्हा ही माती कोरडी लागेल तेव्हाच मी याला पाणी देते यामुळं काय होतं की आपल्याकडून जास्त प्रमाणात याला पाणी दिलं जात नाही जेवढं आवश्यक आहे तेवढंच याला पाणी दिलं जातं तेव्हा आपण सुद्धा जेव्हा याला पाणी द्यायचं असेल तेव्हा अशा प्रकारे माती चेक करून मगच पाणी द्या माती जर कोरडी वाटली तरच याला पाणी द्यावे याच्यानंतर दुसरं जे कारण आहे याची पानं पिवळी पडण्यामागं ते म्हणजे सूर्यप्रकाश आपण याला जर उन्हामध्ये ठेवलं तरी सुद्धा याची पानं हळूहळू पिवळी पडू लागतात किंवा आपण घरामध्ये याला अशा ठिकाणी ठेवलं जिथं अत्यंत कमी सूर्यप्रकाश मिळतो तरी सुद्धा याची पानं ही पिवळी पडायला सुरुवात होते तेव्हा याला आपण अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे याला ऊन नाही लागणार परंतु चांगला लख सूर्यप्रकाश मिळेल उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये एखादी खिडकी असेल तर अशा खिडकी असणाऱ्या खोलीमध्ये चांगला सूर्यप्रकाश येत असेल तर तिथं आपण याला ठेवू शकतो याची पानं पिवळी पडण्यामागचं तिसरं कारण म्हणजे खत याला जास्त दिली जाणं किंवा अत्यंत कमी खत देणं कोणत्याही झाडाच्या जा वाढीसाठी पोषण तत्वांची आवश्यकता असतेच परंतु ही जर पोषण तत्वे जास्त प्रमाणात दिली गेली तरीही त्याच्या वाढीसाठी ते चांगलं नसतं किंवा कमी प्रमाणात दिली गेली तरी सुद्धा ते, ते चांगलं नसतं त्यामुळं खत देताना नेहमी योग्य प्रमाणातच द्यायचे आहेत मनी प्लांटला एकदा शेणखत एक मुठभर किंवा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याचं लिक्विड खत आपण याला देऊ शकतो याच्या पानांचा कलर जर आपल्याला उठून यायला हवा असेल तर एक छोटा चमचा इप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यामध्ये विरघळून ते पाणी सुद्धा आपण याला देऊ शकतो तसंच दहा दहा दिवसातून एकदा तांदळाचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण खत म्हणून देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त याला जास्त खत द्यायची नाहीत याची पानं पिवळी पडण्यामाग चौथं जे कारण असतं ते म्हणजे वातावरणात सतत होणारे बदल या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही कारण हे नैसर्गिक असतं परंतु पहिल्या तीन बाबतीत जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तरी सुद्धा मनीप्लांटची पानं जी पिवळी पडण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आपल्याला नक्की दिसून येईल याच्यानंतर दुसरा जो याच्या बाबतीत प्रश्न असतो तो, तो म्हणजे याचा पानांचा आकार मोठा होत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजकाल हँगिंग बास्केटमध्ये मनी प्लांट लावायला खूप आवडत परंतु आपण इथं बघताय ही जी मनी प्लांटची मुळं आहेत याला एरियल रूट्स असं म्हटलं जातं मनी प्लांटला ही जी निसर्गानं एरियल रूट्स दिलेले आहेत ते अशासाठी दिलेले असतात की याचा वापर करून यानं एखाद्या वस्तूचा किंवा कशाचा ही आधार घेऊन वरती चढत राहावं शिवाय याच्या मार्फत यानं पोषण तत्व घ्यावीत त्याला आवश्यक असणारं मॉइश्चर घ्यावं यासाठी ही दिलेले असतात परंतु जेव्हा आपण मनी प्लांट हँगिंग बास्केटमध्ये लटकत ठेवतो तेव्हा ही मुळं अशीच हवेत लटकत राहतात त्याला कोणतीही पोषण तत्वे भेटत नाहीत मॉइश्चर भेटत नाहीत त्यामुळं जनरली हँगिंग बास्केटमध्ये जे मनी प्लांट लावली जातात त्याची पानं फारशी मोठी होत नाहीत आपल्याला जर याची पानं मोठी व्हायला हवे असतील तर अशा प्रकारची मॉस्टिक लावून याला मॉस्टिकवरती चढवायचं आहे आणि या मॉस्टिकवरती जेव्हा आपण पाणी देतो या मनी प्लांटला तेव्हा पाणी द्यायचं आहे शिवाय आपण जेव्हा याला लिक्विड खत देतो तेव्हा त्याचा ते स्प्रे सुद्धा या मॉस्टिक वरती करायचं आहे जेणेकरून या मुळांमार्फत मनी प्लांटला पोषण तत्व मॉइश्चर मिळेल आणि त्यामुळं की याची पानं जी आहेत ती मोठी व्हायला मदत मिळते परंतु आपल्याला जर हँगिंग बास्केटमध्येच हे लावायला आवडत असेल आणि पानं जर याची मोठी करायची असतील तर काय करायचं की साध्या पाण्याचा जो स्प्रे आहे तो याच्यावरती दोन दोन दिवसातून एकदा याच्या पानांवरती तसंच ही जी एरियल रूट्स असतात तर याच्यावरती सुद्धा हा स्प्रे करत राहायचा आहे त्यामुळं काय होईल याला आवश्यक असणार मिळेल तसंच आपण जेव्हा याला लिक्विड खतं देतो तेव्हा या खतांचं सुद्धा स्प्रे याच्या पानांवरती या सर्व मुळांवरती वगैरे करायचं आहे यामुळं सुद्धा याची पानं मोठी व्हायला खूप मदत मिळते आहे आपल्याला नर्सरीमध्ये सहज मिळते किंवा आपण ही घरी सुद्धा बनवू शकतो जर आपण कॉटनचा कपडा बांधला तरी सुद्धा आपण त्याच्यापासून तयार करू शकतो याच्यानंतर अजून एक जो प्रश्न असतो तो म्हणजे मनी प्लांटची वाढ होत नाही तर कोणत्याही झाडाची वाढ हे ते कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लावलेलं आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते जर माती खूप चिकट असेल घट्ट असेल तर काय होत की मुळांभोवती हवा खेळती राहत नाही त्यामुळे मुळांची चांगली वाढ होत नाही मुळांची वाढ जर व्यवस्थित नाही झाली तर झाडाची सुद्धा वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळं आपल्या मनी प्लांटच्या कुंडीतली जर माती चिकट असेल शिवाय घट्ट असेल बदलायची आहे चांगल्या प्रकारची माती तयार करून त्यामध्ये याला रिपोर्ट करून घ्यायचा आहे सर्व झाडांसाठी उपयुक्त अशी माती कशी तयार करावी याचा एक व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे तो आपण अजून पाहिला नसेल तर नक्की पहा याशिवाय एकदा शेणखत वर्मी कम्पोस्ट यांचं लिक्विड खत तसंच एक छोटा चमचा इप्सम सॉल्ट आणि तांदळाचं पाणी द्या तसंच याला पाणी देताना याची माती चेक करून पाणी द्या माती जर कोरडी पडली तरच याला पाणी द्या या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर आपल्या मनी प्लांटची सुद्धा नक्कीच चांगली व्हायला मदत मिळेल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू